नमस्कार मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज। मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या प्रश्नावलीच्या कालच्या नवीन पर्वाला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। मित्रांनो, कालचा माझा प्रश्न होता की जगातील सर्वात उंच इमारत कोणत्या शहरात आहे आणि त्या इमारतीचे नाव काय। या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी अगदी अचूक उत्तर दिलेले आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच इमारत दुबई येथे असून त्या इमारतीचे नाव बुर्ज खलीफा आहे, की ज्याची उंची तब्बल 828 मीटर आहे। हे होतं उत्तर माझ्या कालच्या प्रश्नाचं। तर वळूया आजच्या प्रश्नाकडे। आजच्या प्रश्नाचा विषय आहे मित्रांनो भूगोल। मित्रांनो, आपण शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना भूरूपांचे प्रकार अभ्यासले आहेत। त्यामध्ये भूरूपे म्हणजे भूरूपाचे प्रकार म्हणजे मैदान, दरी, टेकडी, शिखर, पर्वत, डोंगर, बेट। तर आजचा प्रश्न हा बेटाच्या अनुषंगाने आहे। मित्रांनो, प्रश्न असा आहे की कोणत्या शहराला सात बेटांचे शहर असे म्हटले जाते। असे कोणते शहर आहे की ज्याला सात बेटांचे शहर असे म्हणून ओळखले जाते। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मला जरूर कळवा। अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी माझ्या अकाउंटला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।